सेवा संघ मध्य भारत का सबसे पुराना धर्मार्थ संगठन अपनी शताब्दी के उपलक्ष्य में 2 और 3 अक्टूबर 2021 को सेंटिकॉन 2021 सम्मेलन का आयोजन कर रहा है। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान मातृ सेवा संघ की वर्तमान अध्यक्ष डॉक्टर अरुणा बाभुलकर द्वारा दी गई। मातृ सेवा संघ की स्थापना स्वर्गीय पद्मश्री कमलाताई होसपेट और वेणुताई नेने द्वारा 1921 में अक्षय तृतीया के शुभ अवसर पर गर्भवती महिलाओं को गुणवत्तापूर्ण चिकित्सा सेवाएं प्रदान करने के लिए की गई थी। वर्षों से संगठन ने अपने कार्य क्षेत्र में कई तरह की सेवाओं को जोड़ा है, मुख्य रूप से नर्सेस प्रशिक्षण, सामाजिक कार्य महाविद्यालय नंदनवन, स्नेहगण बौद्धिक और ऑर्थोपेडिक रूप से विकलांग बच्चों के लिए स्कूल द्वातावाद और आश्रय कार्यशाला, पंचवटी वृद्धाश्रम, कुसुम विहार वृद्ध व्यक्तियों के लिए अल्पकालिक आपाय बचाने का कामकाजी महिला छात्रावास, परिवार परामर्श और मातृ सेवा पत्रिका और आज सीताबर्डी मैटरनिटी होम एक सुविधायुक्त अस्पताल है जो महिलाओं को आधुनिक प्रसूति और स्त्री रोग सेवाएं प्रदान करता है। इसमें सोनोग्राफी, डॉपलर, हिस्टेरोस्कोपी, लेट्रोस्कोपी, कोल्पोस्कोपी, मैमोग्राफी, फर्टिलिटी क्लिनिक, कैंसर स्क्रीनिंग, रजोनिवृत्ति संबंधी सलाह और प्रसूति सेवाएं शामिल है। मी प्रेसिडेंट नागपुर ओबीजीवाय सोसायटी। आम्ही नागपुर ओबीजीवाय सोसायटी मातृसेवा संघाच्या 100 वर्षाच्या निमित्ताने जे होणारा कॉन्फरन्सचा प्रोग्राम आहे त्याला जॉईन झालेलो आहोत। आणि मातृसेवा संघाचा हा प्रोग्राम आहे की त्याच्यामध्ये ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट लोकांचे एक ही कॉन्फरन्स परिषद घेण्यात येत आहे। या परिषदेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप्स आहेत आणि वेगवेगळे सेशन्स आहेत, सायंटिफिक सेशन्स आहेत आणि कंप्लीट 2 दिवस ही प्रोग्राम चालणार आहे। आणि प्रोग्राम भव्य स्तरावर असून बरेच इथले आणि नागपूरचे आणि बाहेरचे लोक देखील डेलिगेट्स म्हणून इथे येणार आहेत आणि तशी सगळी प्रकारची अरेंजमेंट्स आम्ही केलेले आहेत। आणि कार्यशाळा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या विषयावर आहेत, जसं की सिझेरियन सेक्शन वर्कशॉप आहे, पोस्टपार्टम हिमरेज म्हणजे PPH रक्तस्राव जो होतो त्याच्याबद्दल कार्यशाळा आहे, असे 3-4 वर्कशॉप्स आहेत। लाईफ सपोर्टवर वर्कशॉप आहेत जे ॲनेस्थेटिस्ट करतात आहे, पीडियाट्रिशियन लोक बेबीला रिवाईव्ह कसं करायचं त्याबद्दल वर्कशॉप करतात आहेत, तसे 4 वर्कशॉप्स आहेत। आणि सेकंड डेला पूर्ण कॉन्फरन्स आहे, दुसऱ्या दिवशी आपल्या कॉन्फरन्सचं इनॉग्रेशन देखील आहे। मातृसेवा संघ कमलाबाई या स्थापन केलेले, मातृसेवा संघ त्यांनी स्थापन केलेले आहे। त्यांनी एकंदर 20 शाखा स्थापन केल्या होत्या, त्यातल्या आता काही मोजक्या 17 शाखा अस्तित्वात आहे, पण 20 शाखांपैकी ह्याच्यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इथल्या ठिकाणी अनेक शाखा स्थापन केलेल्या आहेत त्यांनी, आणि शाखांबरोबर त्यांनी हे प्रकल्प पण सादर केलेले आहेत की आमचं एक वृद्धाश्रम आहे इथं दिगोरीला, ते पण त्यांनी स्थापन केलेलं आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।